बिहार पॅटर्न राबून मला मुख्यमंत्री पद द्या, अजितदादांचा अमित शहांसमोर प्रस्ताव. मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीमध्ये दादांकडून मुद्दा उपस्थित. द हिंदू दैनिकामधील वृत्त. अजितदादांनी शहांना असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. द हिंदूच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. सुनील तटकरेंची टीव्ही 9 मराठीला माहिती. 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे आणि अजितदादांना प्रस्ताव. इंग्रजी दैनिक द हिंदूचं वृत्त. आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओढा थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीची शक्कल लढवली. माहितीमधील मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज दुपारी भाजप कोर कमिटीची बैठक. शेलारांचा मंगल प्रभात लोढा, दरेकर आणि प्रसाद लाड उपस्थित राहणार. संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होणार. नागपुरात ऑडी कारची दोन कार आणि एका दुचाकीला धडक. बावनकुळेंचा मुलगा संकेत. बावनकुळेकडे विरोधकांचं बोट. एफआयआरमध्ये बावनकुळेंचा मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक. माझ्या मुलाच्या नावे ती गाडी. सीसीटीव्ही तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कारवाई करावी. न्याय सगळ्यांना समान असेल. अंधारेंच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ठाण्यामधल्या 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. आठवड्याभरामध्ये 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प. धुळ्यामध्ये आज पीडीएफ योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता शुभारंभ होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा. कोंढवा हडपसर भागामध्ये पाहणी दौरा करणार. अजितदादांना मूळ स्वभाव दाखवण्यास अरेरांकडून बंदी. अरोरा अजितदादांना बोलू देत नाहीत. जयंत पाटलांचं वक्तव्य. राजकीय रणनीतीकार अरोरा अजितदादांचं काम पाहताय. शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा. रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार. भाग्यश्री आत्राम यांनी माझी भेट घेतली. ते निवडणूक लढण्यास इच्छुक पण अद्याप याबाबत विचार झाला नाही. भाग्यश्री पाटलांच्या पवार गटाच्या चर्चेवर जयंत पाटलांचं वक्तव्य. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एकमतानं ठराव पारित. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. संभाजीनगर इथल्या क्रांती चौकामध्ये उपोषण सुरू. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून विविध मागण्या. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अपघातग्रस्ताला मदत. ताफा थांबत. अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत. रिक्षानं दुचाकीला धडक दिल्यानं झाला होता अपघात. मध्य रेल्वेची सेवा आज पुन्हा विस्कळीत. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल 10 मिनिटं उशिरानं. तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत. मुंबईमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. काही भागात आज हलका पाऊस. पूर्व विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. गडचिरोली भामरागड तालुक्यामध्ये पूरस्थिती. 60 ते 70 घरं पाण्याखाली. आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस. शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसर पाण्याखाली. गोंदिया शहराच्या लगत असलेल्या नाल्यामध्ये घर वाहून गेलं. घरातील दोघांचा मृत्यू झाल्याची भीती. जायकवाडी धरणाच्या 12 दरवाजांमधून 6288 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काठेपूर्णा धरण 97.14% भरलं. काठेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले. वाशिममध्ये शेंगदाणा आणि सोयाबीन पासून बनवली बाप्पाची मूर्ती. कामरागाव इथल्या जय भवानी मंडळानं साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान. शेतामध्ये पाणी साचल्यानं सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. भंडारा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सर्वदूर पावसाची हजेरी. पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळण्याची आशा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. शेती कामांना वेग. पिकांना फवारणी अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोयाबीनला 7000 रुपयांचा हमी भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या शेतकऱ्यांच्याही मागण्या मान्य करा. शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्यामध्ये लसणाचे भाव गगनाला भिडले. आवक नसल्यानं लसूण प्रतिकिलो 400 रुपयांवर. गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उद्या वाहतूक मार्गामध्ये बदल. पोसरी सांगवी आणि हिंजवडी परिसरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश. रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या 11 ठेकेदारांवर पिंपरी महापालिकेची कारवाई. 1 वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकण्याचा निर्णय. गणेशोत्सवात भाविकांचे मोबाईल दागिने आणि रोकड लंपास करणारे तसंच गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू. पुण्यामधल्या पीएमपीएल बसच्या ऍपवरून काढलेल्या तिकिटावरून प्रवास करणं प्रवाशांसाठी डोकेदुखी. प्रवासाची वैध वेळ निश्चित केल्यानं वेळेमध्ये प्रवास कसा पूर्ण करायचा प्रवाशांचा सवाल. पुरंदर तालुक्यामधल्या नारायणपूरमध्ये नारायण महाराज यांचं निधन. आज दुपारी 4 वाजता यज्ञकुंडजवळ अंत्यसंस्कार होणार.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मनपाच्या आवाहनाला मुंबईकरांचा प्रतिसाद. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनाचं प्रमाण वाढलं. कोकणामध्ये सोनपावलांनी लाडक्या गोवराईचं आगमन. संगमेश्वर तालुक्यामधल्या पांगरी गावात पाणवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा. सांगोला इथे महिला भजनी मंडळाच्या स्पर्धेचं आयोजन. आमदार शहाजीबाबू पाटलांकडून स्पर्धेचं आयोजन. गुजरातच्या अहमदाबादमधील सावंत कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी गावखेड्याचे देखावे साकारण्यात आले. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या. तहसील कार्यालयासमोर 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन.